अतिशय खुसखुशीत, अगदी खारीपेक्षा सुद्धा खुसखुशीत झालेली आहे ही मठरी. आणि मी तुम्हाला तोडून दाखवते, आवाज ऐका तुम्ही. तर खूप म्हणजे खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे ही. नमस्कार, मी गायत्री. गायत्रीज फेवरेट डिशमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण दिवाळीच्या फराळामध्ये अगदी अवर्जून बनवली जाणारी मठरीची रेसिपी बनवणार आहोत. पण ही मठरी आपण कसुरी मेथी वगैरे न वापरता अगदी ताजी बाजारामधून आणलेली मेथी वापरून बनवणार आहोत. रेसिपी खूप सोपी आहे, अगदी चविष्ट आणि टेस्टी होते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नेहमीसारखंच व्हिडिओ आवडला तर कमेंट करून मला सांगायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा जरूर करा. तर सगळ्यात अगोदर आपल्याला मठरी बनवण्यासाठी मेथीची भाजी अशा प्रकारे पानं पानं घ्यायची, त्याची देठ घ्यायची नाहीत जास्त. तर हे अशी पानं घेऊन ती स्वच्छ धुवून छान आपल्याला सुकवून घ्यायची आहे. त्यात पाणी अजिबात ठेवायचं नाही. भाजी छान सुकल्यानंतर अशा प्रकारे अगदी बारीक चिरून घ्यायचे, त्यात पाणी अजिबात नको. तर अशी बारीक चिरून मेथीची एक वाटी भाजी मी या ठिकाणी घेतलेली आहे. आता कढईत आपण तूप टाकून घेऊया. तर तुपावरती आपण ही जी मेथीची भाजी घेतलेली आहे बारीक चिरून, तर ती यामध्ये टाकून घेऊन आपल्याला ही छान परतवून घ्यायची आहे. तर अगदी सलग आपल्याला मोठ्या आचेवर ही परतवून घ्यायची आहे. यातील सगळं पाणी किंवा जो ओलावा असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि अगदी कोरडी आपल्याला ही मेथीची भाजी बनवून घ्यायची आहे. तर बघा, अशा प्रकारे 1-3 मिनिटं परतल्यानंतर ही भाजी अशी कोरडी होते. तर आता ही भाजी छान कोरडी झाली आहे. बघा, अगदी छान नाही पण थोडीशी कोरडी होते. अशा प्रकारे झाली की ही भाजी आपण काढून घ्यायची. तर आता एका प्लेटमध्ये ही भाजी मी काढून घेते. आता ज्या वाटीने आपण मेथीची भाजी घेतली त्याच वाटीने 2 वाटी गव्हाचं पीठ अशा प्रकारे आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तर बघा, 2 वाटी गच्च भरून मी या ठिकाणी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे गव्हाचं पीठ आपण चाळून घेऊया. तर बघा, अशा प्रकारे गव्हाचं पीठ चाळून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1/2 वाटी रवा घालायचा आहे. तर प्रमाण लक्षात ठेवा, 2 वाटी गव्हाचं पीठ, 1/2 वाटी रवा आणि 1 वाटी मेथी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. तर रवा कोणताही बारीक जाड तुमच्याकडे जो असेल तर तो या ठिकाणी तुम्ही वापरू शकता. आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे. तर यामध्ये मीठ टाकल्यानंतर आपण यामध्ये मसाले घालून घेऊया. तर या ठिकाणी मी 1-10 ते 12 काळे मिरे असतात ते अशा प्रकारे थोडेसे जाडसर कुटून घेतले. तर हे काळी मिरीची जी आपण जाडसर कुटलेली भरड आहे ती यामध्ये घालून घेऊया. आता हे घातल्यानंतर यामध्ये आपण जिरे घालायचं. तर जिरे मी अख्खेच घातलेले आहेत. जिरे घातल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये आपण लाल तिखटसुद्धा घालून घेऊया. तर या ठिकाणी मी काश्मीरी लाल मिरची पूड वापरलेली आहे. जास्त तिखट नसते, रंगसुद्धा सुरेख येतो. तर आता यामध्ये आपण अगदी 1 मोठा चमचा भरून पांढरे तीळ घालून घेऊया. तिळामुळे खूप छान चव येते मठरीला. तर अगदी 1 मोठा चमचा भरून पांढरे तीळ तुम्हीसुद्धा यामध्ये घाला. तर आता या पिठामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊया. तर तेल कच्चंच घालायचं, तेल गरम वगैरे करायचं नाही. 2 चमचे तेल यामध्ये घातल्यानंतर आपण हे अगदी छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर अगदी हाताने हे सगळं अगदी छान एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे जे आपण मसाले घातलेले आहेत, तेल घातलेलं आहे, ते सगळं पिठात व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. आता हे थोडंसं मिक्स करून झालं की यामध्ये आपण जी मघाशी मेथी जी भाजून बाजूला ठेवलेली आहे तर ती मेथीसुद्धा आता यामध्ये आपण घालून घेऊया. तर मेथीसुद्धा आपल्याला अगदी छान मिक्स करायचे. तर मेथीसुद्धा अगदी छान पिठामध्ये आपण अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. ज्या गुठळ्या किंवा गाठी दिसतात त्यासुद्धा अशा प्रकारे हाताने आपल्याला छान फोडून घ्यायचे आहेत. तर बघा, दोन्ही हाताने मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालत, नेहमी आपण चपातीसाठी कसं पीठ भिजवतो तर त्याप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. तर फार घट्ट नाही किंवा फार पातळसुद्धा नाही, तर अशा प्रकारचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे थोडं थोडं पाण्याचा वापर करत आपण हे पीठ आता मळून घेऊया. तर अशा प्रकारे हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. पण हे पीठ अजून थोडंसं आपल्याला मऊ करून घ्यायचं आहे. तर आणखीन मळून मी अशा प्रकारे हे पीठ मऊ करून घेतले. बघा, तर बघा इतकं हे पीठ आपल्याला घट्ट पाहिजे. तर मी तुम्हाला तोडून दाखवते. तर अशा प्रकारचं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. फार घट्ट नाही किंवा फार पातळ नाही. तर अशा प्रकारचं पीठ मळल्यानंतर आता हे पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून 15-20 मिनिटं झाकून ठेवूया. आता आपण मठरी बनवण्यासाठी साठा बनवून घेऊया.
तर साठा बनवण्यासाठी या ठिकाणी मी 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतले. आता या 2 चमचे कॉर्नफ्लोअरमध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. तर बघा अशा प्रकारे यामध्ये 2 ते 3 चमचे तूप घालून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर तूप घातल्यानंतर चमच्याने आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे. तर अगोदर थोडंसं हे घट्ट वाटतं, पण हे जर अजून थोडंसं फेटलं की 1-3 ते 4 मिनिटांनी हे छान असं पांढरं शुद्ध तयार होतं साठा. तर अशा प्रकारे साठा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर बघा हा साठा मी इथे छान घेतलेला आहे, छान फेटून घ्यायचा. काढून बघूया. तर अगदी छान घट्ट झाले हे पीठ. यामध्ये आपण रवा घातला होता आणि रवा आता याचे गोळे करून घेऊया. तर समान आकाराचे एक सारखे आकाराचे सगळे गोळे बनवून घ्यायचे. तर यातला एक गोळा घेऊन कोरड्या पिठामध्ये बुडवून आपल्याला हा छान लाटून घ्यायचा आहे. तर नेहमी आपण चपाती वगैरे जशी लाटतो तशीच पण अगदी पातळसर आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची. तर बघा अशा प्रकारे अगदी पातळसर चपाती मी याची लाटून घेतली. इतकी पातळ, तर बघा इतकी पातळ ही चपाती मी याची लाटून घेतली आहे. तुम्हाला दाखवते, जवळून बघा अशा प्रकारे इतकी पातळ आपल्याला याची चपाती आकाराच्या लाटून घ्यायचे. तर ह्या 2 आणि 3 अशा मी 3 लाटून घेतलेले आहेत. तर आपण जो साठा बनवून घेतला होता तो अशा प्रकारे एका चपातीला आपण लावून घेऊया. तर सगळ्या बाजूने हा साठा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे, अगदी कडेने वगैरे सगळीकडून अगदी छान हा साठा आपल्याला लावून घ्यायचा आहे. तर साठा लावल्यानंतर त्यामध्ये थोडंसं आपल्याला कोरडं पीठ भुरभुरायचं आहे, व त्यानंतर त्याच्यावर दुसरी चपाती अशा प्रकारे टाकून घ्यायची आहे. त्यानंतर त्यालासुद्धा तशाच प्रकारे सगळा साठा आपल्याला लावून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यावरसुद्धा थोडंसं कोरडं पीठ आपल्याला भरभरून घ्यायचं आहे. आता यानंतर आपली तिसरी चपाती आपण यावरती टाकून घेऊया, व या तिसऱ्या चपातीलासुद्धा तशाच प्रकारे साठा लावून घेऊया. अशा प्रकारे साठा अगदी कडेपर्यंत लावून घ्यायचा आहे आपल्याला. साठा सगळ्या बाजूने असा छान लावला की मठरी अगदी छान खुसखुशीत होते. तर सगळ्या बाजूने अगदी कडेपर्यंत हा साठा आपल्याला लावून घ्यायचा आहे. त्यानंतर यावरती कोरडं गव्हाचं पीठ भुरभरून आपल्याला याचा घट्ट रोल बनवून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी रोल बनवत असताना अगदी काळजीपूर्वक घट्ट रोल आपल्याला हा बनवून घ्यायचा आहे. तर कुठेही मध्ये पोकळ राहिले नाही पाहिजे. तर अगदी घट्ट याचा रोल आपल्याला बनवायचा आहे. तर अगदी सावकाश आपण हा रोल बनवून घेऊया. तर अशा प्रकारे गुंडाळी करत करत आपण याचा हा घट्ट रोल इथे बनवून घेतलेला आहे. बघा, तर बघा अशा प्रकारे रोल बनवून झाल्यानंतर अगदी हाताच्या साह्यानं आपल्याला हा थोडासा दाबून घ्यायचा आहे. अशा प्रकारे थोडासा घट्ट बनवून घ्यायचा आहे. हा थोडासा असा दाबून झाला की आपण याच्या बाजूच्या ज्या कडा आहेत त्या कट करून टाकूया. तर आता याचे आपण 1/2-1/2 इंचाचे काप करून घेऊया. तर अगदी 1/2-1/2 इंचावर आपल्याला हे काप करून घ्यायचे आहेत, म्हणजे याची अगदी पातळ पुरी आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे हे काप मी करून घेतलेले आहे, तुम्हाला दाखवते. तर याला लेअर्स बघा किती छान पडलेले आहे. तर आता याचा आपण गोलाकार शेप देऊन घेऊया. तर लाटणी लाटण्यासाठी आपल्याला याला त्यासाठी अशा प्रकारे अगदी सावकाश याला गोल बनवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे सगळे गोळे मी या ठिकाणी करून घेतले. मगाची मी सगळे अशा प्रकारे गोळे बनवून घेतलेले आहेत बघा. तर आता हे आपण लाटून घेऊया. तर लाटताना अगदी सावकाश, या ठिकाणी मी पीठ वगैरे काही लावलेलं नाही, पण तुम्हाला जर हवं असेल किंवा वाटत असेल हे चिकटते वगैरे तर तुम्ही या ठिकाणी पीठ लावू शकता. तर अगदी वरच्यावर आपल्याला हे छान लाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे अगदी पातळ लाटून घ्यायचं आहे आपल्याला. जितकं आपण पातळ लाटू तितकी खुसखुशीत याची जी मठरी आहे ती तयार होते. त्यामुळे अगदी पातळ लाटून घ्यायचं. तर मी तुम्हाला दाखवते ह्याच्या किती छान लेअर्स आलेले आहेत याला. तर अशा प्रकारे हे लाटून झाल्यानंतर आपण हे तळून घेऊया. तर मठरी तळण्यासाठी या ठिकाणी मी तेल छान गरम करून घेतले. तेल गरम केल्यानंतर आपल्याला गॅस अगदी मंद करायचा आहे, व त्यानंतर मठरी तेलामध्ये सोडायची आहे. तर मठरी तळत असताना उलटण्याच्या किंवा झाऱ्याच्या साह्याने त्याच्यावरती असं तेल सोडत सोडत आपल्याला हे छान तळून घ्यायचे आहे. तर मठरी तळत असताना ती थोड्याशा हलक्या रंगावर तळायची, नंतर त्याचा रंग डार्क होतो म्हणून थोडीशी हलक्या रंगावर तळायची. तर बघा किती छान लेअर्स आले आहेत मठरीला, अगदी खुसखुशीत आणि क्रिस्पी तयार झालेली आहे. तर अशा प्रकारे मी जो आपण एक रोल बनवून घेतला होता तर त्याच्या सगळ्या मठरी अशा प्रकारे बनवून घेतलेल्या आहेत.
आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्या किती क्रिस्पी, कुरकुरीत आणि खस्ता तयार झालेले आहेत. चवीला तर या मठरी अप्रतिम लागतात, अतिशय टेस्टी. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं साहित्य नेहमीच आपल्या घरामध्ये उपलब्ध असतं. आणि ह्या मठरी केल्यानंतर एक महिना अगदी आहे अशा कुरकुरीत राहतात, अजिबात खराब वगैरे होत नाहीत. तर या दिवाळीला अशा प्रकारे ताज्या मेथीपासून तुम्हीसुद्धा मठरी नक्की बनवून बघा, तुम्हालासुद्धा या खूप आवडतील. आजची ही अगदी खारीपेक्षाही खुसखुशीत मठरीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि आपल्या गायत्रीज फेवरेट डिश या चॅनलला लाईक, शेअर आणि सब